मंडळी, मी साक्षीला तुमच्या सर्वांचं पुन्हा एकदा आपल्या या चॅनलवर मनापासून खूप खूप स्वागत करते. कसे आहात तुम्ही सगळे? मजेत ना? मजेत राहा, सेफ राहा, स्वस्थ राहा. आज आपण बघणार आहोत आगळीवेगळी अशी एक रेसिपी. काय होतं, नेहमीच आपण मटारची भाजी करतो, मटार मीन पीस. आज आपण त्याच्या सालीपासून बनणारी कुरकुरीत अशी भजी बघणार आहोत. हाय फ्रेंड्स, कसे आहात तुम्ही सगळे? बरे आहेत ना? माझ्या मम्माची रेसिपी बघताय ना, लाईक करताय ना, शेअर करताय ना, सबस्क्राईब करताय ना, आणि ते बेल आयकॉन आहे त्याला पण क्लिक करा. टिंग टिंग. तर आपण आता भजीसाठी लागणारं साहित्य बघूया. इथे मी ही मटारची सालं काढून घेतली आहे आणि मी हे असे तुम्हाला दाखवण्यासाठी पण हे अशा प्रकारे घेतलेत, म्हणजे सोलल्यानंतर मटार आपल्याला कसं भजीसाठी कशा पद्धतीने तयार करून घ्यायचे हे आपण आतमध्ये. हे मटारच्या साली आहेत आणि हे आतमध्ये ह्याचा एक पापुद्रा असतो, तो आपल्याला अशा पद्धतीने काढून घ्यायचा आहे. कारण हे जर आपण म्हणजे हे ह्याच्यासकट घेतलं तर मग भजी आपली चरचरीत होईल, म्हणून हे काढणं गरजेचं आहे. हे सालं आणि ते काढून घ्यायचं आहे. बघू शकता तुम्ही आतमध्ये एक लेअर असतो, आपल्याला काढून घ्यायचं आहे हलक्या हाताने. हे बघा, हे आपण साली पूर्ण स्वच्छ धुवून घ्यायचं आणि हे दोन्ही साईडने हे असे साईडला मोडून आतले लेअर हे काढून घ्यायचे, म्हणजे आपली भजी छान कुरकुरीत होईल. ते जर आपण ठेवलं तर मग ती चरचरीतपणा त्याच्यामध्ये राहील, छान लागते ही भजी, ट्राय करा नक्कीच. तर हे अशा आपण आता सगळ्या ह्याच्या आतल्या ह्या साली टरफलांच्या काढून घेतले. हे बघा, हे अशा पद्धतीने हे आतलं हे आपलं निघून टाकून द्यायचं आहे आपल्याला हे, आणि फक्त आपल्याला हेच घ्यायचं आहे. आणि त्याच्यानंतर आता आपण लागणारं पुढचं साहित्य बघूया. इथे मी एक वाटी बेसन घेतलं आहे, अर्धा चमचा ओवा घेतला आहे, अर्धा चमचा धणेपूड घेतली आहे, एक चिमूटभर सोडा घेतला आहे खायचा, चवीनुसार मीठ घेतलं आहे, घरगुती मसाला घेतला एक चमचा, आणि हळद घेतली अर्धा चमचा. आणि तळणीसाठी आपल्याला तेल लागेल आणि बॅटर भिजवण्यासाठी थोडं पाणी. तर आता हे आपण बॅटर बनवून घेऊया भजीसाठी लागणार आपलं. हे मी इथे एक वाटी एक बाऊल हे घेतलं आहे बेसन, ते घालते. त्याच्यानंतर अर्धा चमचा हळद घेतली आहे, एक चमचा घरगुती मसाला तो घालते. धणेपूड अर्धा चमचा, ओवा, ओव्याने भजी पचायला आपल्याला हलकी जाते, चवीनुसार मीठ, मी याच्यामध्ये अजून तिखट तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्ही घालू शकता, आणि ह्या चिमूटभर सोडा. तर आपण हे बॅटर पूर्ण सगळं एकजीव करून घेऊया. अजून पाणी लागेल थोडं. ही आगळी वेगळी भजी तुम्ही नक्की ट्राय करा, खूप छान लागते. अशी भजी अजूनपर्यंत मला वाटत नाही कोणी यूट्यूबवर केलेली आहे. तुम्ही ही ट्राय करा, आमच्या घरी ही आवडते सगळ्यांना. मी ही सालं न टाकता त्याचा वापर करते, खूप छान होते ही भजी. नेहमीच भाजी खाऊन खाऊन कंटाळा येतो, किंवा भाजी असेल आणि एक्स्ट्रा आपल्याला काहीतरी पाहिजे असेल तेव्हा आपण ही भजी करू शकतो, छान लागते. थोडं पाणी टाकते अजून. तर हे बघू शकता आपलं बॅटर रेडी आहे. याचा आम्ही एवढा थिकनेस असा घेतला आहे, जास्त घट्ट नाही, जास्त पातळ नाही. आता आपल्याला त्याच्यामध्ये त्या मटारच्या साली बुडून अशा बुडवून ठेवायचे आहेत, आणि एकीकडे आपलं तेल गरम करायला ठेवलं आहे मी.
आपलं तेल गरम होत आहे. तेल गरम झालं की आपण हे त्याच्यामध्ये सोडून घेऊया. आपलं तेल गरम झालंय, आता मी हे तेलामध्ये सोडते. अशा पद्धतीने आपल्याला सगळ्या हे आता मटारच्या साली म्हणजेच आपली मटारच्या सालींची भजी करून घ्यायची आहे. मी आता ह्याच्यामध्ये सोडून घेते सगळ्या. बघू शकता है तुम्ही आपली ही भजी कशी छान फुगली आहे. आता आपण ह्याला पलटून घेऊया. वाव, छान अशी टमटमीत दिसते ती. आपलं फक्त ते साल आपलं फ्राय झालं पाहिजे छान व्यवस्थित. वरचं कोटिंग तर तुम्ही बघू शकताय किती छान आलंय. आता हे आपण काढून घेऊया आणि बाकीच्या भजी आता मी परत तळून घेते. हे बघू शकताय भजी झाली आपली ही अशा पद्धतीने. हे आपल्या जेवणामध्ये साईड डिश म्हणून तुम्ही ट्राय करू शकता. अशी पण खायला खूप कुरकुरीत लागते. कधी भजी खायचा मूड झाला आणि आपल्याकडे मटार असतील तर त्याची ही सालं तुम्ही नक्की वापरू शकता भजीसाठी. आता ह्या बाकीच्या आपण भज्या अशा पद्धतीने परत सेम असंच तळून घेतो आहे. आपल्याला तळताना आपला गॅस मंदच ठेवायचा आहे म्हणजे आतमधली आपली हे साल असते छान फ्राय होते आणि वरचं कोटिंग पण चांगलं येतं. किती छान दिसते. क्रिस्पी अशी भजी, यम्मी. माझी मुलगी करता करताच खाते आहे, तिला आवडत नाही आहे बघून. वाव, मी परत सगळं काढून घेते डिशमध्ये. अजून आपल्या थोड्या भज्या तळायच्या आहेत, मी त्या तळून घेते बाकी पण. तर तुम्ही बघू शकता आपली ही आगळी वेगळी भजी किती छान दिसते आहे आणि अशी ही क्रिस्पी क्रंची भजी मी तुम्हाला आता खाऊन दाखवते. त्याचा कसा क्रिस्पीनेस तुम्हाला आवाज येईल बघा. आला ना आवाज, खूप छान लागते. तुम्ही घरी नक्की ट्राय करा आणि माझ्या व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा, माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि पूर्ण व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. धन्यवाद.